नमस्कार मंडळी, 2022 खरसुंडी यात्रेतून आपण 27/4/2022 या दिवशी संजय शिंदे डप्पळापूर यांनी खरेदी केलेला खोंड बघत आहोत। तर या खोंडाचं वर्णन सांगायचं झालं तर शरीरसृष्टी, वेलेला कलर, जात, शरीराची लांबी, पायाची जाडी, चौकाला रुंद, टाच लांडा, कानाला एकदम बारीक सशासारखा, मनाला काही हरकत नाही। तर असा हा किलर आपल्याला बघायला मिळत आहे। शेपटाला अगदी पातळ, पायाला सरळ। तर करसुंडी यात्रेला जर तुम्ही आलात तर आवर्जून हा खोंड बघायला एक वेळ या, कारण करसुंडी काय असते किंवा चित्रकोसा कशाला म्हणायचं, काटकबैल कशाला म्हणायचं, रुबाबदार कशाला म्हणायचं, या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळत आहेत। तर त्यातील एक उदाहरण आहे, तर हे उदाहरण आपण समोर बघत आहे आणि अनुभवत आहे। तर वैबैलाचं दोन दात आहे। तर अशाच नवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी किंवा नादखोळा परिवाराकडून नादखोळा खिल्लार बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण खूप आनंद होत आहे। कारण या निसर्गरम्य वातावरणात आणि डोंगराळ वातावरणात चारी बाजूला कडेकोट बंदोबस्त असल्यासारखा हे करसुंडी गाव महाराष्ट्रात किंवा म्हणायला काही हरकत नाही किंवा देशात म्हणायला काही हरकत नाही, करसुंडी हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे। तर या यात्रेत येऊन एकदा आनंद घ्यावा सर्वांनी, एकदा अनुभवा, कारण खूप वेळा जरी बोललं सांगितलं तरी एवढं खास काय वाटणार नाही, पण ज्यावेळेला तुम्ही स्वतः अनुभवाल त्यावेळेलाच तुम्हाला खास वाटणार आहे। धन्यवाद। मामा नमस्कार, नमस्कार। आपला परिचय सांगा। तुमच्याकडे खिलार किती आहेत? तर तुमच्याकडे आता हा खोंड आहे तो कोणत्या घरच्या गाईचा का विकत घेतलेला? घरच्या गाईचा खोंड आहे। वय किती आहे खोंडाचं? आता 2.5 वर्ष झालेले। तर हा कोणत्या बैलाचा खोंड आहे? डोरलीचा विजय माने या बैलाचा खोंड आहे हा। तर तुम्ही जे यात्रेत आलात हा तुमचा खोंड घेऊन, त्या यात्रेबद्दल जरा माहिती सांगता का? हा, सर्व जातीचे। तर जास्तीत जास्त तुमचा किलार हा कोणत्या प्रकारात येतो, त्याचा कलर कोणता येतो? तर या यात्रेमध्ये कोणत्या प्रकारचा जास्त किलार तुम्हाला बघायला मिळतोय? बर, तुमचा कोणत्या प्रकारात येतोय, कलर कोणता आहे त्याचा? कोसा पांढरा किलार आहे। तर अजून काय तुम्हाला सांगता येईल या खिलार संगोपनाबद्दल, किंवा जी तुम्ही खिलार गाय सांभाळली ती तुम्हाला फायद्याची आहे का तोट्याची आहे, तुम्हाला काय अनुभव आला? फायद्याची। पण काही मंडळींचं किंवा खिलार प्रेमींचं मत आहे की देशी गाय परवडत नाही। देशी गाय पूर्वीपासून एक कर्तव्य आहे का आता कर्तव्य? अजून काय फायदा देशी गायचा मामा? हा, तुम्ही देशी गायीचं दूध हे काढत नाही, खोंडालाच पूर्ण देता। म्हणजे ह्या खोंडाला तुम्ही गायीचं दूध पूर्ण पाजले, याला प्रॉपर म्हणजे वय किती झालं या बैलाचं? आता 2.5 वर्ष पूर्ण झाले। दोनदा ती कधी झाला, दुसरा कधी झाला बैल? महिनाभर झाला। किती गाय तुमच्याकडे? बरं, आता सध्या या बैलाचा मालक कोण आहे? नाही नाही नाही, आता हा गुलाल लावायच्या आधी तुम्ही मालक होता, गुलाल लावल्यानंतर आता मालक कोण आहेत? नंदेश्वरचे। आता सध्याचे मालक कोण आहेत या बैलाचे? हा, बर, त्यानंतर कोण मालक?
म्हणजे डपळापूर संजय शिंदे यांनी हा बैल खरेदी घेतला. बैल तुम्ही गायीवर सोडलाय का? गायी भरवल्यात का? किती गायी भरवायचे आलेत? 25-30 गायी भरवल्यात. काय दर किती घेतला तुम्ही? मामा तुमचा परत एकदा पत्ता सांगा. नाव सांगा तुमचं व्यवसाय. कोंडीबा सुब्राव साबळे. ठीक आहे, धन्यवाद मामा. तुम्ही नादकुळा परिवाराला या युट्यूब चॅनलला प्रॉपर महत्वाची माहिती दिली आणि तुमच्याकडे असणाऱ्या खिलार खोंडाचं वर्णन किंवा जो खिलार आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोच केली. धन्यवाद.